हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे काजू चॉकलेट रोल, आणि ते सुद्धा अगदी मिठाईवाले शॉपमध्ये बनवली जाते, त्यापेक्षाही खूपच सुंदर अशी आजची मिठाई आहे। तर इथे मी 300 ग्रॅम एवढे काजू घेतलेले आहेत आणि त्यांना आपल्याला 2 ते 3 वेळा धुवायचं आहे। ज्या पद्धतीने आपण तांदूळ धुवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्यांना धुवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून 2 तासासाठी भिजवून घ्यायचे ते काजू। 2 तास झालेले आहेत, काजू छान भिजले गेले आहेत। आता ह्याची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण डोश्याचं पीठ तयार करतो त्याच पद्धतीने हे काजू आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाण्याचा वापर कमी करा आणि मग हे तर अशा पद्धतीने आपल्याला हे काजू आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि जे शिल्लक ठेवले होते काजू ते सुद्धा मी आता इथे वाटून घेते। तर आपले इथे काजू वाटून झालेले आहेत। तर आता याच्यामध्ये साखर घालून घेऊया। तर इथे मी 1 वाटी म्हणजे 200 ग्रॅम एवढी साखर ॲड केलेली आहे। आपण काजू 300 ग्रॅम घेतले होते तर आपल्याला साखरसुद्धा 300 ग्रॅमच वापरायची आहे। मला थोडं गोड कमी हवं होतं म्हणून मी इथे 200 ग्रॅम वापरलेली आहे। तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर 300 ग्रॅमच साखर घ्या। आता आपण कढाई गॅसवरती ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय फ्लेमवरती आपल्याला ही साखर आहे ती विरघळवून घ्यायची आहे काजूमध्ये। साखर विरघळली की आपला गॅस आहे तो पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे काजू कत्रीचं जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे। तर ह्याच्यातून तुम्ही काजू कत्रीसुद्धा बनवू शकता, पण मी ते रोल दाखवणार आहे तुम्हाला। सेम प्रोसेस करायची आहे काजू कत्रीसाठी, फक्त आपल्याला काजू कत्रीच्या शेपमध्ये ही कट करून घ्यायचं आहे। तर आज आपण इथे रोल बनवणार आहोत। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहे, मी हे मिश्रण मंद आचेवरतीच परतून चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे। चवीनुसार थोडंसं स्वादानुसार इथे वेलची पावडरचा वापर केलेला आहे। तर 1 चमच वेलची पावडर ॲड केली आहे मी इथे। बघा, आपलं हे मिश्रण आहे ते छान असं घट्ट व्हायला लागलेलं आहे। कढाईसुद्धा सोडायला लागलं, एवढं घट्ट झालेलं आहे मिश्रण। आता आपण थोडंसं चेक करूयात। जर आपला गोला सहजच बनत असेल तर हे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। कुठेही हाताला चिपकत नाही आहे, एवढं छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण बाहेर काढून घेऊयात। तर इथे आपण आज रोल बनवतोय तर आपल्याला स्टफिंग करायचे आहे। तर त्यातलंच थोडंसं मिश्रण मी इथे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी कोको पावडर ॲड केलेली आहे जेणेकरून आपला जो म्हणजे ह्याला चॉकलेटचा फ्लेवर येईल त्याच्यासाठी इथे मी कोको पावडरचा वापर केला आहे साधारण 2 चमच। आणि हे मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे, अशा पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आहे आणि मग ह्याचे रोल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। हलकं कोमट आहे हे मिश्रण, तर ह्याचे समान भाग मी 3 करून घेते। जे स्टफिंग केलं होतं चॉकलेटचं ते सुद्धा इथे घेतले, त्याचं आपल्याला पहिला आधी सुरुवातीला रोल तयार करून घ्यायचं आहे। तर छान मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचं आहे। तर ह्याला आपण आता बाजूला ठेवू देऊयात आणि बाहेरचं जे आवरण करायचं आहे त्याच्यासाठी 1 गोळा घेतलेला आहे, त्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। पातळसं थोडंसं लाटून घ्यायचं आहे। खरंच खूप सोपी रेसिपी आहे। आपल्याला वाटतं की आपण मिठाईवाले ज्या पद्धतीने मिठाया बनवतात त्या पद्धतीने आपण बनवू शकत नाही, तर आज मी ट्राय केलेली आहे आणि परफेक्ट अशी तयार झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्या घरी जे पाहुणे येतात त्यांना खाऊ घाला, खरंच ते खुश होतील आणि तुम्हाला जो समाधान मिळेल तो तर काही वेगळाच असेल। तर अशा पद्धतीने जो आपण चॉकलेट रोल ठेवला होता त्याला आतमध्ये ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करत जायचं आहे। तर इथे आपल्याला प्लास्टिकचाच वापर करायचा आहे, तरच हा रोल आहे तो व्यवस्थित गोल तयार होईल। आणि हलक्या हाताने असं स्प्रेड करत जायचं आहे आणि मस्त असं ते पॅक करून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित, जेणेकरून रोल आपला अगदी व्यवस्थित दिसेल। तर इथे मी 2 रोल तयार करून घेतलेले आहेत। आता ह्याला आपल्याला वरून सिल्वर वर्क लावून घ्यायचं आहे, तर ते थोडंसं व्हिडिओ स्किप झालेलं आहे। ते नसेल तुमच्याकडे तरीही चालेल, तरीही सुंदर दिसते मिठाई। तर अशा पद्धतीने एकसारखे कट करून घेऊयात।
म्हणजे आपले रोल दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतील। तर किती भारी दिसत आहे बघा तुम्ही, इथे अगदी हलवाई स्टाईल आपले इथे रोल तयार झालेले आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की नक्की कॉमेंट करून सांगा, त्याचबरोबर रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा। तर अशा पद्धतीने मी आणखीन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ते दाखवते रोल तयार करून। तर दोन पोळ्या मी लाटून घेतल्या होत्या, एक चॉकलेट आणि एक काजूचं व्हाईट कलरमध्ये, आणि त्यालासुद्धा असं व्यवस्थित फोल्ड करत जायचं आहे। तर बघा किती छान ह्याचा सुद्धा लुक आहे। तर खरंच खूप अप्रतिम मिठाई तयार झालेली आहे, माझा स्वतःचाच विश्वास माझ्यावरती बसत नाही की एवढी छान मिठाई मी आज घरी बनवलेली आहे आणि आजची रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केली आहे। हम भी हलवाई वालों से कम नाही हा वाक्य आज बोललंच पाहिजे, एवढी सुंदर मिठाई झालेली आहे। तर अशा सोप्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या हिरकणीस रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। थँक्यू।